पन्हाळगडासह परिसरातील डोंगर भागात भूस्खलनाचा धोका वाढतोय, पण डोंगर भागात अनधिकृत बांधकाम आणि फार्म हाऊस बांधण्यात आली आहेत. काही जमिनींचे प्लॉट पाडून खरेदी विक्री सुरू आहे. या जमीन खरेदी विक्रीमध्ये काही खरेदीदारांची फसवणूक झाल्याचं निदर्शनाला आलंय. पन्हाळा तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयाकडे काही तक्रारी सुद्धा आल्या आहेत. काही भागातील जमिनींचे बनावट लेआउट बनवण्यात आले असून त्या लेआउटला कोणतीही मान्यता नाही. एजंटमार्फत खरेदी विक्री करण्याचं प्रमाण वाढलं असून पन्हाळा तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाकडे लेआउट अधिकृत असल्याची खात्री करूनच व्यवहार करावेत असं आवाहन करतानाच तहसीलदार आणि प्रांत यांची बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय फार्महाऊस तसंच अन्य बांधकाम करता येणार नाही असं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी स्पष्ट केलंय. जे अनधिकृत आहे निदर्शनाला येत आहे ते रद्द करण्याच्या बाबतची कारवाई सुरू आहे आणि आपल्या लोकांनाही हे आवाहन करायला लागेल की अशा प्रकारच्या कुठल्याही जमिनीमध्ये प्लॉट घेताना ते अधिकृत आहे का याची खात्री करा. तहसीलदार कार्यालयात त्याबाबत खात्री करा आणि त्याच्यानंतरच जमीन खरेदी करा. बऱ्याच ठिकाणी डोंगर उतारांवर बांधकामं सुरू आहेत तर त्यालाही आता थांबव. बांधकामं सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय म्हणजे टाऊन प्लॅनिंग विभागाकडून महसूल विभागाला परवा त्याची शिफारस जाऊन नंतरच परवानगी घेतल्यानंतरच अशा प्रकारची कमर्शियल बांधकामं करण्याविषयी आता कारवाई सुरू आहे. अशी बांधकामंही थांबवलेली आहेत त्यामुळं या सर्व भागामध्ये ज्योतिबा पन्हाळा किंवा गिरोली या भागामध्ये अशा बऱ्याच कारवाया केल्या आहेत आणि आता बांधकामं थांबवलेली आहेत. त्यामुळं नागरिकांना हे आवाहन करण्यात येतं की आपण योग्य त्या परवानग्या घेऊनच बांधकाम करा आणि खरेदी विक्री करत असताना योग्य काळजी घ्या. गडकोट परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. गडाचा मुख्य रस्ता खचून गडाची तब्बल 9 महिने दळणवळण व्यवस्था ठप्प झाली होती. अनधिकृत बांधकामांमुळे असे प्रकार घडू नयेत म्हणून खबरदारी घेतली जात असल्याचं प्रांताधिकारी शिंगटे यांनी यावेळी सांगितलं.